महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या छोट्याशा वाडीतली अशी जत्रा जिथे दूर दूरवरून लाखो भाविक येत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणून आंगणेवाडीच्या भराडी देवीची जशी ख्याती आहे, तशीच कोट्यावधीचा उलाढाल करणारी जत्रा म्हणून आंगणेवाडीची जत्राही मशहूर आहे. कसं असतं या जत्रेचं नियोजन आणि कशी केली जाते अंमलबजावणी ते जाणून घेण्यासाठी जाऊया आंगणेवाडीला. सिंधुदुर्गातल्या मसुरे गावाच्या 12 वाड्यांपैकी एक छोटीशी वाडी आंगणेवाडी. अवघ्या 7-800 वस्तीची ही वाडी इथल्या भराडी देवीच्या जत्रेमुळे जगभर परिचित झाली आहे. नवसाला पावणारी देवी अशी या भराडीची महती सांगितली जाते, त्यामुळेच आंगणेवाडीच्या जत्रेला लाखो भाविकांचा पूर येतो. मूळ पाषाण रूपात असलेली ही देवी इथं प्रकट कशी झाली याबद्दल या मंदिराचे मुख्य मानकरी रघुनाथ आंगणे यांनी एक कथा सांगितली. पूर्वी 350 वर्षापूर्वीचे हे उगम पावलेली आहे. काय कथा सांगितली जाते म्हणजे ब्राह्मणाची आणि काय ब्राह्मणाचे काय झाले. एका ब्राह्मणाची गाय पानं सोडी असं बाबा सोडी त्यांनी बघल्यांनी मग आपल्या आमच्या आंगणे कुटुंब सांगितले की या झाळेमध्ये पाषाण आहे. पाषाण हा त्या बघल्यानंतर खरोखरच पाषाण उगम पावलेलं आहे आणि ते जोडून मग ते पूर्वजांनी ते मंदिर असा उभ्या केला. हा आणि उभ्या केला त्यात तिने आपली महिमा मी भराड आहे, माझं नाव भराड येऊन द्या. भराड माळावर माळपट आहे, त्या माळावर माझी स्थापना झाली त्या भराड येऊन म्हणून भराड. आंगणेवाडीची ही जत्रा खास वाखाणली जाते ती इथल्या शिस्तबद्ध नियोजनासाठी. एवढ्याशा छोट्याशा जागेत कुठलीही दुर्घटना घडू न देता लाखो भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था करणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी आंगणेवाडीचं मुंबई मंडळ आणि स्थानिक कमिटी यांच्या वारंवार बैठका होतात. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाते आणि केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल याचा अटोकाट प्रयत्न केला जातो. प्रत्येक वर्षीचा हा वार्षिकोत्सव जेव्हा होतो तो झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षाच्या वार्षिकोत्सवाची तयारी आम्ही सुरू करतो आणि यावर्षी ज्या काही त्रुटी आहेत त्या दरम्यान आम्ही त्या सगळ्या नोटडाऊन करतो आणि त्याची आम्ही ती ज्या काही चुका झाल्या असतील किंवा काय त्याची आम्ही ते होऊ नये याची खबरदारी आम्ही नेक्स्ट इयर घेतो. तर यामध्ये आमच्या आंगणे कुटुंबियांचा आंगणे ग्रामस्थ मग ते मुंबईचे ग्रामस्थ असू देत किंवा गावचे असू देत त्या प्रत्येकाचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. आणि कारण ही जत्रा आहे जो आमचा वार्षिकोत्सव आहे तो ह्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात आणि परदेशातही सुद्धा त्या म्हणजे हा ख्याती आहे की नियोजन असावं तर आंगणेवाडीसारखं असावं तर ते जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आंगणेवाडी कुटुंबीय आंगणेवाडी आणि मुंबई ग्रामविकास मंडळ मुंबई मुंबईमध्ये त्या जवळजवळ त्यांच्या 4-5 सभा होतात. आमच्या कॉमन मंदिरामध्ये 2-3 सभा होतात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ मिळून आणि सर्व नियोजन तंतोतंत कसं होईल मग आपल्याला स्वामी समर्थ सावंतवाडी यांचे जे गावडे महाराज ते आम्हाला इथे सहकार्य करतात. त्यांचे 200-250 कार्यकर्ते असतात, आमचे 400 कार्यकर्ते असतात, जवळजवळ पोलीस 400 असतात. म्हणजे असं जवळजवळ मॅक्झिमम 2000 आमचे स्वयंसेवक असतात आणि प्रत्येकाला सगळ्यांना सूचना आणि ड्युटी 7 तास किंवा 8 तास ज्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे प्रत्येकाची ताकद लहान मुलं असती त्याच्यापेक्षा मोठी मुलं असतील प्रत्येकाला 7 तास 8 तास ठरवून दिलेले आहेत. आंगणेवाडीच्या 2 दिवसांच्या जत्रेला दरवर्षी सुमारे 7-8 लाख भाविक हजेरी लावतात. इतक्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगांची व्यवस्था उभारण्यासाठी जत्रेआधी तब्बल महिनाभर मंडप आणि पादचारी पुलांचं काम सुरू होतं. खचाखच भरून जाणाऱ्या जत्रेत भाविकांची सुरक्षा हा इथला प्रथम निकष असतो. मुंबईच्या हिंद मंडप डेकोरेटर्सकडे ही सगळी जबाबदारी आहे. 22 वर्ष झाली माझ्या वडिलांपासून हे चालू झालं आहे काम आणि आता 22 वर्ष मी सतत करतो आहे. लाईट लाऊडस्पीकरपासून ब्रिज मंडप जे आंगणेवाडीमध्ये जेवढं डेकोरेशनचं काम आहे मंदिराचं त्यात 22 वर्ष मी
22 वर्षांकडे भाविकांची सुरक्षा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो, त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? म्हणजे म्हणून मी स्वतः मुंबई सोडून एक महिना आंगणेवाडीलाच मुक्काम करतो, की मुंबईची सर्व कामं मी माझ्या दुसऱ्या भावांना देतो की तुम्ही करा, मी फक्त आंगणेवाडीसाठी एक महिना फ्री राहणार. पण इथे सकाळपासून कामगारांबरोबर राहून की व्यवस्थित काम झालं पाहिजे. आणि 22 वर्षात कुठचा असा प्रकार पण अजूनपर्यंत घडायला दिला नाही. खूप गर्दी दिवसेदिवस वाढत जाते, आणि यावर्षी तर सत्व परीक्षा आहे. आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ही या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. ही तारीख निश्चित नसते, त्यामुळे अनेकांचं लक्ष असतं की नेमकी जत्रा कधी जाहीर होते, परंतु ही तारीख ठरवण्याची एक पद्धत आहे. देव दिवाळीनंतर खरं तर आंगणेवाडीच्या या भराडी देवीचा कौल घेतला जातो आणि त्यानंतर तारीख ही एकमताने ठरवली जाते. जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर 15-20 दिवसातच इथं बाजारपेठ उभी राहायला सुरुवात होते. सगळ्यात आधी लागतात ती मिठाईची दुकानं. यातलं असंच एक पारंपरिक दुकान म्हणजे पावसकर मिठाईवाले. मालवणी खाजा ही त्यांची खासियत, त्यामुळे या खाज्याची चव वर्षानुवर्षांपासून कायम ठेवणं आलंच. 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष आम्हाला इथे झालेली आहेत यात्रेला येण्यासाठी. आणि त्याचे आजोबा पहिले यायचे, त्याच्यानंतर माझे काका वडील यायचे, त्याच्यानंतर आता मी येतो दुकान घेऊन येतो. साधारण कसं नियोजन असतं? कसं नियोजन? साधारण माझं एक महिना जवळजवळ घरी तिकडे आम्ही नियोजन असतं. घर माझं कट्ट्याला, कट्टा मालवण कट्ट्याला. आणि नंतर इथे साधारण येऊन फ्रेश सगळा माल म्हणजे खाजा बनवणे, सुतरपिणी, घिवर, मिसूर वगैरे हे साधारण बनवण्यासाठी 10 दिवस अगोदर इकडे येऊन ते नियोजन करावं लागतं. साधारण 8 ते 10 माणसं माझ्याबरोबर सोबत असतात, काम असतात. हो, आता सध्या इथेच राहतो. जेवण खाणं वगैरे सगळे ट्रकातून सगळं सामान घेऊन यायचं आणि बिराड घेऊन सगळं घेऊन यायचं आणि इथेच राहायचं. अच्छा. दिवस दुसरं मालवाडीच्या यात्रेमध्ये आता म्हणजे खूप लोक येतात म्हणजे. हो बरोबर. आणि रिग लागलेली असते तुमच्या दुकानात. साधारण किती मटेरियल तुम्हाला लागतं हे सगळं माल करण्यासाठी? किती म्हणजे गुळ असेल किंवा आणि असेल किती हे होतं? साधारण एक खाज्यासाठी गुळ साधारण 150 रुपये गुळ विकतो आम्ही. साधारण खाज्यालासाठी लागतात 150 रुपये गुळ, बेसन, त्याच्यासाठी लागणारे तेल हे वापरलं जातं त्याच्यासाठी. आणि मैदा आणखी डालडा. पण एक खाजा म्हटलं की खाज्याचं एक वैशिष्ट्य आहे तुमच्या पावसकरांचा खाजा. तर ही क्वालिटी ठेवणं, पावसकरांच्या मिठाईची क्वालिटी ठेवणं, गुणवत्ता ठेवणं हे किती महत्त्वाचं तुम्ही पाळता इतक्या वर्षापासून आणि त्यासाठी काय काळजी घेता? त्यासाठी म्हणजे वडिलांनी जे घालून दिलेली जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आलं किती घालायचं, तीळ किती घालायचं, त्या प्रमाणातच अजूनही आम्ही त्या प्रमाणाचं सगळं ते वापरतो, मटेरियल वापरतो, त्यामुळे तो टेस्टी बनतो. आता कसं होतं सांगा, नवीन याच्यात इतरसुद्धा पीठं त्याच्यात वापरली जातात, वाटाणा पीठ वापरलं जातं, इतर पीठ अनेक काय वापरलं जातं. त्यामुळे खाजा ही क्वालिटी पूर्वी जशी मिळायची तशी आता मार्केटमध्ये मिळते तसं नाही. ती जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या लोकांना देता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. आंगणेवाडीचं हे भराडी मंदिर आंगणे कुटुंबियांची खासगी मालमत्ता आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती इथल्या मंदिर व्यवस्थापनात हस्तक्षेप करू शकत नाही. तरीही भाविकांकडून येणाऱ्या देणग्या आणि जत्रेतून मिळणारं उत्पन्न यातून दरवर्षी भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचं आंगणेवाडी समितीकडून सांगण्यात येतं. आणखीन एका गोष्टीसाठी विशेष प्रसिद्ध आहे, ती म्हणजे इथे भराडीच्या दर्शनासाठी येणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते, राजकीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्या लोकांचा इथे जत्रेच्या दिवशी भरणा असतो. हे सगळी मंडळी भराडीचं दर्शन तर घेतातच, नवस बोलतात, मंत्रीही येतात, आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतात. केवळ राजकारणीच नाही तर गुन्हेगारी विश्वातील मंडळीही या भराडी मातेचं दर्शन घेऊन जात असतात, पण या कानाची त्या कानाला खबर होत नसते हे या जत्रेचं वैशिष्ट्य आहे. आंगणेवाडीची जत्रा खऱ्या अर्थानं गर्दीची जत्रा व्हायला सुरुवात झाली ते 1990 नंतर. तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांचे ताफे इथं जत्रेच्या दिवशी धडकू लागले आणि ही देवी
राजकीय नेत्यांच्या नवसालाही पावते अशी ख्याती पसरली. त्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची इथं रीग लागायला सुरुवात झाली आणि आंगणेवाडीला येणाऱ्या भाविकांची गर्दी वर्षागणिक 50,000 वाढू लागली. प्रत्येकाचा मनकामना प्रत्येकाची पूर्ण होत असल्यामुळे आणि देवीची ख्याती असल्यामुळे त्या सर्व जाती धर्माचे लोक, सर्व व्यक्ती या ठिकाणी, राजकारणी लोक व्यापार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दाखल होतात आणि आपले अपेक्षा व्यक्त करतात आणि ती वर्षभरात ते सुखी समाधानी असतात आणि तीच भावना परत व्यक्त करण्यासाठी आणि तीच अपेक्षा म्हणजे ते हे सुख मागण्यासाठी पूर्वत दरवर्षी ते येत असतात. तुम्ही इथे गाराणी घालता बरोबर, राजकीय लोक पण सांगत असतील ना तुम्हाला काय कशा प्रकारची गाराणी असतात ते सांगतात. आम्ही निवडणी उभे राहिला, आम्ही भरगोन मतदान निवडणीला तर तुझ्या आम्ही दर्शन घेऊ. आंगणेवाडीला येणाऱ्या भाविकांमध्ये मुंबईहून येणाऱ्या भक्तांची संख्या काही लाखात असते. आंगणेवाडीत ते भाविक म्हणून येत असले तरी मुंबईत ते आपले मतदार असल्यामुळे साहजिकच शिवसेनेच्या नगरसेवक आणि आमदार खासदारांचा राबता इथं मोठ्या प्रमाणात राहिलाय. संपूर्ण शिवसेना परिवार हा या भराडी देवीचा एक भक्त आहे आणि केवळ शिवसैनिकच नव्हे तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा या देवीकडे नतमस्तक होत होते. आजसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सुद्धा तेवढ्याच भक्तिभावे भराडी मातेचं दर्शन करत असतात. ह्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्याच निवडून आलेल्या सर्व खासदारांना घेऊन प्रथम जर कोणाच्या दर्शनाला आले असतील तर भराडी मातेच्या दर्शनाला शिवसेना पक्षप्रमुख आले. एवढं हे अतूट असं नातं भराडी माता आणि शिवसेना परिवार यांचं झालेलं आहे आणि मातेची सुद्धा कृपादृष्टी शिवसेनेवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शिवसेनेवर अनेक अनेक राजकीय आघात आले, अनेक ठाकरे कुटुंबियांवर संकट आली, म्हणजे अत्यंत म्हणजे वर्णन करू शकत नाही अशा पद्धतीच्या प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं आणि अशा प्रत्येक वेळेला भराडी मातेने ह्या ठाकरे कुटुंबियांना आणि शिवसेनेला आधार दिलेला आहे. आंगणेवाडीत भरणारी ही 2 दिवसांची जत्रा म्हणजे लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्याची आयती संधी सर्वच राजकीय पक्ष घेत आले. 2 दिवसाच्या या जत्रेत अशी कुठली रिकामी जागा शिल्लक दिसत नाही जिथं कुठल्या राजकीय नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा बॅनर लागलेला नाही. त्यामुळे VIPची जत्रा म्हणूनही या जत्रेची ओळख तयार झाली आहे. आंगणेवाडी जत्रेच्या व्यवस्थापनात तरुण पिढीचाही मोठा सहभाग असतो. गावात असलेल्या अलिखित दारूबंदीमुळे तरुणांचा या जत्रेतला सहभाग अजूनही कमी झालेला नाही असं आयोजक सांगतात. गावात संपूर्ण अलिखित नियम आहे की गावात दारूबंदी आहे, अलिखित नियम आहे. हा देव पुरातन काळापासून आहे, देवी जेव्हापासून वसली आहे तेव्हापासून हा दारूबंदीचा नियम आहे आणि तो अलिखित नियम असल्यामुळे आम्ही तो पाळतो आणि त्यामुळेच ही आमची एक हा तरुण पिढी पण पाळते. तरुण पिढी आता बहकच जाईल पण ती नाही जात. या जत्रेची सुरुवात माहेर वाशिणींसाठी झाली असल्याचं आंगणे कुटुंबातल्या माहेर वाशिणी सांगतात. त्यामुळे आंगणे कुटुंबातली मुलगी लग्न होऊन कुठेही जगाच्या पाठीवर गेली तरी ती या जत्रेला येऊन भराडीची ओटी भरतेच असा इथला रिवाज आहे. जसं दिवाळी लोकांसाठी असते जत्रोत्सव आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो. कारण कसं आहे, या भराडी मातेचं हे विशेष आहे की ती माहेरवाशिणींना मुलींना आधी पावते. ती मुलींसाठी म्हणूनच हा जत्रोत्सव खरं तर सुरू झाला आणि त्यामुळे प्रत्येक मुलींनी त्या दिवशी आपली ओटी घेऊन यायची असते. या ठिकाणी ओट्या जे विकायला असतात त्या ओट्या आम्ही घेत नाहीत. आमच्या घरातनं जे काही धान्य पिकतं, नारळ होतात, त्यातली ती नारळाणी खणाची नारळाची ती ओटी आम्हाला घेऊन यायची असते आणि इथे भरायची असते. म्हणजे देवीने जो काही आशीर्वाद आमच्या मागे ठेवला आहे, आमच्या सासरी आम्हाला जे काही सांभाळायला जात आहेत तिच्या आशीर्वादाने सगळं सुखी आहोत आम्ही, त्याचा एक आठवण म्हणून तिथे आम्हाला ह्या जत्रोत्सवात येऊन आम्ही तिची ओटी भरतो. आंगणेवाडी जत्रेचं नियोजन केवळ जत्रेपुरतं नसतं तर जत्रा संपल्यानंतरही इथल्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करणं हा सुद्धा या नियोजनाचाच एक भाग आहे. यात्रा झाल्यानंतर सुद्धा
आमचं दायित्व असतं की संपूर्ण परिसर स्वच्छ करावा. जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान हे राबवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही गेली, त्याच्यापूर्वीपासूनच आम्ही गेली 10 वर्ष मालवण तालुक्यात सर्व हायस्कूल आणि प्राथमिक शाळेची मुलं या ठिकाणी 500 ते 1000 येतात, त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण सकाळी 8 वाजता संध्याकाळी 4 वाजे संपूर्ण आंगणेवाडी परिसर स्वच्छ करतो. आंगणेवाडी ही वाडी आता सरकारच्या चांदा ते बांदा विकास योजनेतही अंतर्भूत करण्यात आली आहे. त्या दृष्टीने येत्या काही वर्षात इथं महत्त्वाच्या पर्यटन विकास कामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आंगणेवाडीची जत्रा ही केवळ राजकीय नेत्यांची आणि भाविकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने एक नवं अर्थकारण सिंधुदुर्गात उदयाला आलेलं आहे. एक खूप मोठी बाजारपेठ या यात्रेनिमित्त उपलब्ध तर झालेली आहे. आजचाच भाग म्हणून राज्य सरकारने यावेळी आंगणेवाडीच्या जत्रेला एक राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एक खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. भविष्यकाळात सुद्धा या आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त ही बाजारपेठ वाढत जाऊन इथलं अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे. धन्यवाद. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.